कोरोना या महामारी सद्दपार करण्यासाठी देशासमोर लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. जागतिक पातळीवर कोरोनाला भारताबाहेर काढायचं आहे, त्यामुळे सरकार अतोनात प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जनतेसाठी घोषणाही केल्यात, त्यांच्यापर्यंत प्रत्येक सुविधा पोहोचवण्याचं कामही ते करत आहेत. शेतकऱ्यांचे दूध विक्रीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सवलती देखील अंमलात आणल्यात. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील अहोरात्र मेहनत करत आहेत. अनेक जिल्ह्यांचे दौरे देखील ते करत आहेत. 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये गर्दीचं ठिकाण टाळून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे. त्याचबरोबर पुणे, मुंबई आणि बाहेरून देशाहून आलेले लोक यांनी त्याबाबतची माहिती जवळील पोलीस स्टेशनला द्यावी असंही आवाहन करण्यात आलंय. याचबरोबर बाळगावी दूध विक्रेत्यांसाठी पास नाही, त्यांना सवलती नाहीत. पोलीस प्रशासनानं दूध विक्रेत्यांसाठी पास द्यावे. पत्रकार बांधव, फोटोग्राफर हे आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करतायत. मीडियाच्या माध्यमातून शासनानं त्यांना देखील अनेक सवलती द्याव्यात अशीही मागणी या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळे 150 ते 200 पासेस काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं गणेश सुपार मित्रमंडळाच्या माध्यमातून कोरोनाच्या जनजागृती करत असताना सांगण्यात आलंय. त्याचबरोबर लाडगोळी समाजाचे गणेश सुपारकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. कोरोना या व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे. जागतिक पातळीवर कोरोनाकरता फार प्रयत्न करणं चालू आहे. PM नरेंद्र मोदी साहेबांनी बऱ्याचशा घोषणा केलेल्या आहेत. सामान्य लोकांपर्यंत सुविधा पोहोचण्याकरता आणि शेतकऱ्यांच्या भुसार माल विक्रेत्यांच्या दूध विक्रेत्यांकरता बऱ्याचशा सवलती PM मोदी साहेबांनी याच्यात आणि अंमलात आणल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनीसुद्धा कोरोनाच्या लढ्यामध्ये लोकांना, देशवासियांना सूचना दिल्यात आणि प्रत्येक जिल्ह्याला ह्या सूचना पालन करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री उद्धवजी यांनी दिलेले आहेत. आपल्या जालन्याचे पालकमंत्री संबंधित राजेशजी टोपे अहोरात्र मेहनत करून प्रत्येक जिल्ह्याला दौरे देऊन कोरोनाविषयी फार बारकाईने लक्ष देत आहे. रात्र त्यांच्या डोळ्याला झोप नाही. अशा या परिस्थितीत लोकांनी सुद्धा सहकार्य करायला पाहिजे. जो 21 दिवसाचा लॉकडाऊन आहे, या लॉकडाऊनमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करून गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, मुलाबाळांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नयेत, मास्कचा जास्तीत जास्त वापर करा, सॅनिटायझरचा यूज करा, जेणेकरून त्याचं जास्ती लोकांमध्ये हे लागण होणार नाही. आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जे बाहेरगावून आलेले लोक आहेत, संशयित लोक आहेत, पुण्याहून आले असतील, मुंबईहून आले असतील, या लोकांची कल्पना संबंधित पोलीस स्टेशनला देऊन सतर्कता बाळगावी. दूधवाल्यांकरता शासनाने अति याच्यामध्ये घेतलेलं आहे, पण सगळ्या लोकांकडं पासेस उपलब्ध नाहीत, त्यांना याच्यातून सवलत मिळण्यात यावी व पोलीस प्रशासनाने यांना पासेस द्यावं, जेणेकरून यांना दूध व्यवसाय घरोघरपर्यंत दूध पोहोचवता येईल. किराणा दुकानवाल्याला जसं सवलती दिलेल्या आहेत, भुसार मालाला दिलेल्या आहेत, त्याच पद्धतीने दुधावाल्यांनासुद्धा शासनाने सहकार्य करावे. आमचे पत्रकार बांधव जे आपला जीव धोक्यात टाकून रात्रंदिवस त्या मीडियाचे टिप्स घेत आहेत, त्यांना पण या शासनाने कुठंतरी विषय एखादं आयडेंटिटी कार्ड देऊन त्यांनासुद्धा याच्यात समाविष्ट करून घ्या. फोटोग्राफर असेल, पत्रकार असतील, या सर्वांना सहकार्य करावं. आणि आम्ही आज रोजी 150 ते 200 दूधवाल्यांचे पासेस काढण्याचा प्रयत्न करत आहोत. माझ्या संस्थेच्या वतीने जालना जिल्हा मलखम असोसिएशन, जयबद्दल तालीम मंडळ व मित्रमंडळाच्या माध्यमातून कोरोनाविषयी जेवढी सतर्कता बाळगता येईल, जेवढं प्रसार करता येईल, तेवढं आम्ही करायला तयार आहोत. न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, आज 24 तास, जालना.
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.